खोटाळा माणूस हा आमच्या गृहमंत्र्याला ही भाषा बोलतोय पडतूस हा महा पडतूस काय कामाचा नाही ना देशाला ना राज्याला नाही की असलेल्या शिवसेनेला आता मातोश्रीला किती कामाचा आहे मला माहित नाही. एखादा शिवसैनिक नावारूपाला आला का त्याच्या मागे लागला लागले असा खोटाळा माणूस या राज्याला अधोगतीकडे नेण्याचं काम याने केलं असा मुख्यमंत्री महाराष्ट्राला कलंक आहे. कलंक आहे कडवटपणा वेगळा कडवटपणा वेगळा त्याचे एक तरी गुण नाही एका नखाची पैसा या माणसाला नाही नखाची काय म्हणून त्याला उद्धव ठाकरे आज घणाघात. अरे उद्धव ठाकरे गाणं चावड्या माणसाची घणाघात होऊ शकतो काय घणाघात करेल माझे सैनिक मैदानात आले तर येते त्याला घरात घुसून ये भाषा सैनिक तू का नाही म्हणत मी रस्त्यावर आलो तर असं करीन कधी कोणाला कानफडत मारलाय ओरवाडे काढले शिवसेनेच्या एवढ्या 55 वर्षाच्या राजवटीत तुझ्यामुळे एकाने कोणी प्रवेश केला असं घडलंय शिवसेना तुझ्यामुळे वाढले असं कोण म्हणतंय काय योगदान काय तुझं शिवसेनेचं बरं 2.5 वर्ष हे मुख्यमंत्री होते आता सैनिकांना सांगतो रस्त्यावर उतरा त्या 2.5 वर्षात जे काय कमवलंस ना खोके वगैरे घरात घेतले त्यातले काय दिलेस का शिवसैनिकांना आजारी पडला हे घे बाबा कोरोनामध्ये तुझ्या घरचं कोण गेलाय म्हणून ही मदत घे अशी दान धर्म मदत कधी केलीस जे जे पैसे येत होते कोरोना काळात जेवढी टेंडर निघाली औषधाची 15% घेतले आदित्य ठाकरेंनी याच्या माध्यमातून सह्याची आहे 15% खरं 1 रुपया घ्यायला नको औषधामध्ये एवढा पापी माणूस आहे काय बोलतो आमच्या देवेंद्रांवर बोलतो आणि देवेंद्रवरून किती कामं करून घेतली गोड गोड बोलून तेव्हा मी देवेंद्र सांग देवेंद्रजी अहो मी 39 राहिलो यांच्याबरोबर तू त्या तुम्ही त्या देव यायला उद्धव ठाकरेला ओळखत नाही अजून एक नाव घेतलं दोघांना तुम्ही ओळखत नाही कधी फसवती आता देवेंद्रनाथ पट राणेसाहेब बोलले ते बरोबर मी बरोबर राहिलो मला माहिती आहे ना माणूस एक नंबरचा खोटाळा विशिष्ट दगेबाज खोटा बोलणारा एक नंबर कार्यशून्य काय त्याला काम येत नाही काम समजून नाही घेतलं आता मी जायचो रेग्युलर मातोश्री साहेबांकडे जायचो साहेब बोलून पण यायचा नाही आणि आता कोणत्या घाणेड भाषेमध्ये टीका करतो कमाल आहे या दोन कार्यकर्त्या रोशनी शिंदे या कोणावर बोलतात मोदींवर बोलतात देवेंद्रांवर बोलतात अवकात आहे का मी असतो ना पक्षाचा कोणी असतो त्या बाईला बोलवलं असत बाई तू कोण आहेस तुझ्या आज नाही पात्रता एवढं पीएम ला बोलायची राज्याच्या माजी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यां बोलायची तू हे बोलू नकोस काय अप्रूव्ह आहे तुझ्याकडे तिने दम दिला असता पडा उलटा तिची बाजू घेऊन ठाण्याला गेला आपल्या सैनिकासाठी आयुष्यात पुढे मार लागला जेलमध्ये गेला अजून काय कमी जास्त कधी गेला नाही सपत्नीक नाही आणि कुटुंब पण घेऊन नाही कुटुंब का नाही तो मला माहिती एकटं जाऊ शकत नाही चालू शकत नाही फार परिस्थिती गंभीर आहे आणि म्हणून तो ताबा तुटलाय निराश्य भावनेतून आहे सत्ता गेली आता तू मुख्यमंत्री पद गेलं आणि आयुष्यात शिवसेनेला उद्धव ठाकरेला ते पद मिळणार नाही आता फक्त राष्ट्रवादी काँग्रेस सपोर्टिंग पार्ट म्हणून बरोबर ठेवताय हे बघा स्पेशल खुर्ची उद्धव मान सन्मानासाठी आणि मीडियावाले काय फोटो वगैरे काय स्पेशल खुर्ची अहो ती खुर्ची शिवाय बसू शकत नाही मागून टेकू लावा लागतो यावर जे स्टेंड टाकलाय ना नाही बसू शकत त्याला मागून सपोर्ट द्यावा लागतो आणि म्हणून ती खुर्ची जिथे मिटिंग तिथे घेऊन जावी लागते लोकांना वाटलं सिंहासन चाललं मग काय फोटो आणि काय ब्रेकिंग न्यूज चालू होते हो एकदम ही जनहिताची पत्रकारिता आहे की नाही तुम्ही सांगी ज्याच्यावर टीका करत त्या माणसाबरोबर त्यांनी म्हणत उद्धव ठाकरेला बसा आणि मला बोलवा एका ठिकाणी
या राज्याच्या प्रश्नाबद्दल, देशाच्या प्रश्न, त्याने बोलावं आणि मी बोलतो. मला माझे गुरु बाळासाहेब ठाकरे, मला त्यांनी बनवलं, घडवलं, आणि त्यांच्या वडील बाळासाहेब ठाकरे. आता साहेबांच्या शिष्यामध्ये का मुलामध्ये दम आहे, बुद्धिमत्ता आहे, हुशारीपण आहे, हे तुम्हीच ठरवायची. विकसित इथे करतोय, दिलेल्या पण करतोय, पण अशा प्रकारची भाषा. आणि आमच्या देवेंद्र बद्दल तरी ते वाक्य काय कोणाला दे, पडतोच हा माणूस ते वाक्य बोलतो पडतोच, शब्दाचा अर्थ कळतो का त्याला? 5 वर्ष देवेंद्रजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, विरोधी पक्ष नेते होते, भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष होते. भारतीय जनता पक्षाने 14 साली जर त्यांना आधार दिला नसता, युती केली नसती, तर त्यांचे त्या निवडून आले नसते आमदार, सत्य झाले नसते. 19 ला पण युती, मी सांगतो देवेंद्र, करू नका, काही कामाचं नाही, संपलंय रे शिवसेने, काय नाही करत, रस्त्यावर या आणि अमुक करा, घरात घुसा. अरे कोणाच्या घरता उदय चतुर्विशी जाहीर कर रे, चला आम्ही रस्त्यावर उतरतो, आम्ही काय उघड्या डोळ्याने पाहणार काय तुम्हाला? कधी कुठल्या मैदानात येतो जाहीर कर, चल मी कोणाला आवाहन करत आहे, मी येतो की काही पण. अरे ही शिवसेना निर्माण करणारे आणि शिवसेने विरोधकांना सामोरं जाणारा नारायण राणे, तू सुपारी देऊन पण मला मारू शकलास नाही, त्याने एक काही भाई सोडला नाही, एक काही भाई सुपारी द्यायचं काय करू शकला, सगळे उलटे मला फोन करायचे, दादा संभाल किरो, आम्ही काम दिया, आम नाही कर सकते, दुसरा कोई करेल, अरे छोडू दे, मी निघत. अहो सगळ्या कुटुंबातल्या लोकांना सोडलं नाही, आणि कोण आहे त्याच्या बरोबर कुटुंबातलं, पत्नी आहे, 2 मुलं, कोण आहे त्या कुटुंबातल्या कोणाला सोडलं? एखादा शिवसैनिक नावारूपाला आला का त्याच्या मागे लागला? लागले. असा खोटाळा माणूस हा आमच्या गृहमंत्र्याला जी भाषा बोलतोय वाटतोस, हा महा पडतोस, काय कामाचा नाही ना देशाला ना राज्याला, नाही असते ना शिवसेनेला. आता मातोश्रीला किती कामाचा आहे मला माहित नाही, मर्द आहे का ते अमुक आहे, अरे काय म्हणजे ह्याला काही तर तपासलं पाहिजे, आणि काय म्हणलो आवश्यक आहे, मर्द भाषेबद्दल बोलतो सारखं, किती वेळा बोलायचं असल्यानंतर किती वेळा बोलायचं? लायकी तरी आहे का देवेंद्रच्या बरोबर? देवेंद्रने केलेलं काम, देवेंद्रची वैचारिकता, बौद्धिकता, पक्षाची निष्ठा, कार्यतत्परता, त्यापैकी कोणते गुण आहे उद्धव ठाकरे तुमच्या, कोणते? मी एक तुमची परफॉर्मन्स पाहिजे, अर्थमंत्री देशाच्या आल्या होत्या निर्मला सीतारामन, बजेटचा विषय होता, बजेटवर यांना प्रश्न आहे का पत्रकारांच्या, तो माझा विषय नाही, तो यांचा विषय, तो तुझा विषय काय खुर्चीवर बसायचं आणि ते पण मातोश्रीच्या, 2.5 वर्षात बसून या राज्याला अधोगतीकडे नेण्याचं काम याने केलं. असा मुख्यमंत्री महाराष्ट्राला कलंक आहे, कलंक आहे. आणि अशा माणसाने दुसऱ्या ठिकाणी घरच्या घरी बसत गप्प. आता राष्ट्रवादी घेतात टिकल करायला, डोळे वेळे मारायला मिळतात ना, बोलवतात मिटिंग लायला, म्हणजे मला फार चांगलं बोलतो म्हणून हे केलं, खायला परवाच्या हाऊस संपलं, ते मीडिया समोर आले, अजित पवार त्यांना बघून डोळा मारला, या तर भिक्या यांच्या, फक्त शिव्या द्यायचं काम करतात, दुसरं काही करत. शिव्या द्यायचं काम उद्धव ठाकरे करू शकतो, बाकी काही करू शकतो, चॅलेंज द्यायचं काम करू नका. उद्धव ठाकरे आमचे पंतप्रधान, भारताचे पंतप्रधान, जगाच्या पाठीवर अतिशय नावलौकिक मिळवलेले व्यक्ती आहे, लोकप्रिय व्यक्ती आहेत. 14 साली सत्तेवर आले तेव्हा भारत
जगाच्या अर्थव्यवस्थेमध्ये 10 नंबरवर होता. आज 9 वर्ष झाली त्यांना. या 9 वर्षात भारताला 5व्या क्रमांकावर नेलं नरेंद्र मोदींनी. त्यांनी सांगितलं 2030 साली माझा भारत 3रा क्रमांकावर असेल, अमेरिका, चायना आणि भारत असेल. $5 ट्रिलियन आमची असेल असेल, आमचा GDP असेल. आत्मविश्वास असेल. तुझं एक तरी सांगणं साहेब, काम सांगले काय? एक कुठली संस्था त्याला पैसे देऊन सांगितलं तुम्ही सगळ्यात बेस्ट मुख्यमंत्री जाहीर करा, तर संस्थेचं नाव काय, कुठे रजिस्टर झाली, कोण आहे? अरे मी बेस्ट मुख्यमंत्री. अरे बायकोला सांगितलं पत्नीला सांगितलं ना, ती म्हणे हो तू बेस्टच आहे, कशात ती सांगणार नाही बेस्ट. असं बायकीचा माणूस आमच्या माणसाला, आमच्या नेत्याला त्यामुळे मोदीने मला शरण अडीअडचणीला फोन करायचा. सुशांत चक्रवेळेला मर्डर झाली त्याला फोन केला, अमित शहाला फोन केला. आणि आता काही नावाने हात मारतो, काही नावाने बोलतो. त्याही जर तुझ्याकडे पाठ फिरवली आणि जर बोट दाखवलं ना, तर योग्य जागी तुझं जाणं होईल, योग्य जाग. तू इडी बिडी विडी बोलू नको रे, तुला मग तिकडे एकच जागा राहिली आहे. बाहेर आहेस ना सगळं करू नाही, त्याला कारण बाळासाहेब ठाकरे येत ना, त्यांच्यामुळे तू बाहेर राहिला. नेता अन्य ते शक्य नाहीये, शक्य नाही. आणि म्हणून हे अशी भाषा जर परत बोलला ना भाजपच्या कुठल्याही नेत्याला आणि कार्यकर्त्याला, तर मात्र त्याचे परिणाम वाईट होतील हे मी तुला सांगतो. कारण फडणूस कसा पण असतो ना, ते त्याचा प्रात्यक्षिक तुला करून मिळेल. करून हा कधी सांगता ना मी जाऊन मारेन, मी करेन नाही, माझी शिवसैनिक करते. काय दिलंयस त्याला?